नमस्कार, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला हा भाग महाराष्ट्र शासन कृषी विभाग विशेष प्रायोजित कार्यक्रम. मंडळी, आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या संदर्भात माहिती घेणार आहोत. 2005-06 साली केंद्र शासनाने फलोत्पादन विकास अभियान, त्याचबरोबर ती फलोत्पादन क्षेत्राचा सर्वांकष विकास होण्यासाठी म्हणून राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियान सुरू केलं. आज हेच अभियान एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान म्हणून आज सर्वांना सर्वज्ञात आहे. मंडळी, आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत श्री पी एन पोकळे, संचालक फलोत्पादन आणि राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियान पुणे. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमकडून स्वागत. सर, कार्यक्रमात सुरुवातीला आपण एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान हे नेमकं काय पद्धतीचं अभियान आहे याबद्दल सांगावं. फलोत्पादन विकास म्हणजे आपणा सर्वांना माहीत आहे की फळबागेची लागवड, भाजीपाल्याची लागवड. बरं, आणि एकात्मिक फलोत्पादन विकास म्हणजे काय? तर लागवडीपासून ते ग्राहकापर्यंत जेवढ्या काही याच्यामधल्या स्टेप्स आहेत, पायऱ्या आहेत, म्हणजे लागवड आहे, त्याच्यावरची प्रक्रिया आहे, त्याची साठवणूक आहे, त्याचं ग्रेडिंग आहे आणि त्याची अंतिमता विक्री आहे, इथपर्यंत जेवढी साखळी आहे, या साखळीच्या बाबतीत विकास करणं हा जो काही कार्यक्रम आहे तो फलोत्पादन विकास कार्यक्रम. या अभियानामध्ये कुठल्या कुठल्या घटकांचा समावेश होतो? यापूर्वी जे फलोत्पादनचा कार्यक्रम होता याच्यामध्ये फक्त आपण फळबागाची लागवड एवढाच एक घटक समाविष्ट केलेला होता. अच्छा. फलोत्पादन विकास अभियानामध्ये मात्र लागवड पूर्वी होती, लागवड आहे, लागवडीनंतर याच्यामध्ये रोपवाटिका तयार करणे, टिश्यू कल्चरची रोपवाटिका तयार करणे, रोपं तयार करणे, त्याच्यानंतर संरक्षित शेती. संरक्षित शेती म्हणजे शेडनेटमधली लागवड, हरितगृहामधली लागवड हा एक महत्वाचा घटक याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर सामूहिक शेततळे म्हणजे साठवणुकीची जी शेततळे आहेत आस्तरीकरणासहचे, तो महत्वाचा घटक आहे. कांदा चाळीसारखा एक अत्यंत महत्वाचा घटक याच्या मध्ये आहे, म्हणजे साठवणुकीच्या बाबतीत. साठवणुकीच्या बाबतीमध्ये त्याच्यानंतर प्रक्रिया हा अत्यंत महत्वाचा घटक याच्यामध्ये आहे की फळावरची प्रक्रिया असेल, भाजीपाल्यावरची प्रक्रिया असेल, मसाला पिकावरची प्रक्रिया असेल, बेदाना आहे किंवा काजूवरची प्रक्रिया, काढणीोत्तर प्रक्रिया जी काय आहे, हा एक अत्यंत महत्वाचा घटक या अभियानामध्ये आहे. फळबागेसाठी जेवढं काही यांत्रिकीकरणाची गरज असते तो सुद्धा एक महत्वाचा घटक याच्यामध्ये आहे. आणि सर्वात शेवटी म्हणजे तुम्हाला साठवणूक कशी करायची, जसं आपण कांद्याचा विषय झाला ती एक साठवणूक आहे, तथापि कोल्ड स्टोरेजची सुविधा सुद्धा याच्यामध्ये आहे. अच्छा. कोल्ड स्टोरेज मधून बाजारात घेऊन जाण्यासाठी जर तुम्हाला रेफर व्हॅन लागत असेल तर ती आहे, त्याच्यासाठी ग्रेडिंग पॅकिंग सेंटर्स लागत असतील तर ते सुद्धा याच्यामध्ये एक महत्वाचा घटक आहे. आणि सर्वात शेवटी म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना या अभियानाचं, फळबागेचं, त्याच्या प्रक्रियेचं प्रशिक्षण देणं, त्यांची जागरूकता करणं, याचे प्रशिक्षणाचे आणि सहलीचे कार्यक्रम सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे. सर, या जो काही एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आहे, या अभियानाचं उद्दिष्ट काय आहेत? शेतकऱ्यांना अशा सवलती, शिक्षण आणि सोयी देणं आहे की शेतकऱ्यांना फळबागेची किंवा भाजीपाल्याची, फुलाची लागवडीपासूनचं तंत्रज्ञान देणे, त्यांच्याकडून ते करून घेणे. लागवडीचं आहे, हायटेकची लागवडीचं आहे. अच्छा. आणि हे विक्रीचं आहे, विक्रीचं तंत्रज्ञान आहे, त्याच्यानंतर याच्यात प्रक्रियेचं आहे. या सर्व गोष्टी एकात्मिकरित्या करून शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये वाढ करणं हे या अभियानाचं खऱ्या अर्थानं उद्दिष्ट. या अभियानामध्ये शेतकऱ्यांना किंवा मग त्या अंतर्गत ज्या ज्या लाभार्थींना याचा अर्थसहाय्य व्हावं किंवा अर्थसहाय्य दिलं जावं, तर या अर्थसहाय्याचं दिलं जाणारं स्वरूप काय आहे आणि याचं एकंदरीत व्याप्ती काय आहे? की अर्थसहाय्याचे स्वरूप हे प्रत्येक घटकांचं वेगवेगळ्या प्रकारचं आहे. असं जरी असलं तरी सुद्धा आपण सर्वसाधारणपणे तीन प्रकारामध्ये अर्थसहाय्याचं
विभागणी करू शकतो. एक आहे की काही घटक असे आहेत की ज्याच्यामध्ये 100% आर्थिक सहाय्य शेतकऱ्यांना मिळतं. याच्यामध्ये आहे जसं की सामूहिक शेततळ आहे. सामूहिक शेततळ्याचा घटक असा आहे की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना 100% अनुदान दिलं जातं सर्व शेतकऱ्यांना. त्याच्यानंतर कांदा चाळीचा एक घटक आहे, याच्यामध्ये 50% अनुदान दिलं जातं. अस्तरीकरणाचा घटक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 50% अनुदान दिलं जातं. प्रक्रिया उद्योगाला 40% अनुदान दिलं जातं. आळंबीची सुद्धा याच्यामध्ये उत्पादनाचे काही घटक आहेत, त्याला सुद्धा आपण 40% अनुदान दिलं जातं. पण प्रक्रियामध्ये 25 लाखापर्यंतचा जो प्रकल्प जास्तीत जास्त याच्यामध्ये घेता येतो आणि त्याला 10 लाखापर्यंतची सबसिडी मिळू शकते. पण यामध्ये साधारण प्रोसेसिंग युनिट पासून या सगळ्या गोष्टी यामध्ये समावेश आहेत, म्हणजे साधारण एवढी व्याप्ती आहे या अभियानांतर्गत. याच्यामध्ये सर्व प्रकारची व्याप्ती आहे, टरबूज आहे, खरबूज आहे, काकडी वर्गीय पिकं असतील तर त्याला अगदी प्लास्टिक आच्छादनाला सुद्धा 50% मल्चिंग पासूनच आहे. हो, शेडनेटमध्ये तुम्हाला लागवड करायची असेल तर शेडनेटमध्ये शेडनेटला 50% अनुदान आहे, हरितगृहाला 50% अनुदान आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही निर्याती करता लागवड करणार असाल तर जे लागवड साहित्य तुम्ही खरेदी करणार आहात त्याला सुद्धा 50% अनुदान आहे. त्याच्यामुळे याची जी व्याप्ती आहे ती फार चांगल्या प्रकारे घटकने आहे, वेगवेगळ्या प्रकारे आहे. शेतकरी बंधूंनी या अभियानाचा लाभ घेण्यासाठी म्हणून काय करू शकतात, किंवा त्यासाठी म्हणून मुळातच की या अभियानाचा जर आपल्याला लाभार्थी म्हणून हे करायचं असेल तर सहभागी व्हायचं. बरोबर, तर यामध्ये कोण पात्र आहेत, कोण लोक किंवा यामध्ये समावेश होऊ शकतो? याच्यामध्ये कोणताही शेतकरी की ज्याच्याकडे फलोत्पादन आहे. फलोत्पादन म्हणजे काय, की ज्याच्याकडे फळबाग लागवड आहे, ज्याच्याकडे भाजीपाल्याची लागवड आहे, ज्याच्याकडे फुलांची लागवड आहे, असा फलोत्पादन मधल्या कुठलाही शेतकऱ्याला लाभार्थी म्हणून याच्यामध्ये सहभागी होता येतो. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांचे एकापेक्षा जास्त म्हणजे समूह म्हणून, गट म्हणून जर कोणी शेतकरी सहभागी होता येत असेल तर त्यांना याचा एकत्रित सुद्धा सहभाग याच्यामध्ये. सामूहिक शेती किंवा सामूहिकरित्या जर कोणी गट शेती म्हणून करत असेल तरी याच्यामध्ये आपल्याला लाभ याचा लाभार्थी होता येतो. त्याच्यानंतर शेतकऱ्यांची कंपनी ज्या स्थापन केलेल्या आहेत, ज्याला एफपीओ म्हणतात, फार्मर प्रोड्युसर कंपनी, अशा कंपनीला सुद्धा याच्यामध्ये सहभागी होता येतं. म्हणजे वैयक्तिक शेतकरी, शेतकऱ्याचा समूह आणि शेतकऱ्यांची कंपनी, या सर्व घटकांना याच्यामध्ये त्यांच्या सोयीप्रमाणे जसा सहभाग घ्यायचा असेल अशा प्रकारे याच्यामध्ये सहभागी होता येतं. तर आज हे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान हे कार्य खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे, प्रगतीपथावर याचे कार्य चालू आहे, तर या कार्याबद्दल काय सांगाल? महाराष्ट्र हे राज्य देशामध्ये फलोत्पादनामध्ये अग्रेसर आहे. अच्छा, जवळपास 19 लाख हेक्टरची फलोत्पादनाची लागवड असलेलं आपलं राज्य आहे. परंतु ही लागवड होती, लागवडीनंतरचा जो काही भाग होता बरोबर हा खऱ्या अर्थानं राज्याला अग्रेसर त्याच्यामध्ये ठेवलं हा महत्वाचा भाग होता. आणि याची पुढचं काम करण्याचं जे काही काम होतं हे फलोत्पादन अभियानानं केलेलं आहे. अच्छा, आपण जर पाहिलं तर देशामध्ये निर्यातीच्या बाबत, फलोत्पादनाच्या किंवा भाजीपाल्याच्या निर्यातीच्या बाबत राज्य हे अग्रेसर आहे. अच्छा, कारण आपण या माध्यमातून शेतकऱ्या द्राक्षाच्या शेतकऱ्याची नोंदणी करतो, आंब्याच्या शेतकऱ्याची नोंदणी करतो. अच्छा, आपण भाजीपाल्याच्या शेतकऱ्याची नोंदणी करतो, त्यांना मार्गदर्शन करतो, त्यांची तपासणी करतो, वेगवेगळ्या देशांचे तिकडचे पॅरामीटर्स काय आहेत हे आपण शेतकऱ्यांना समजावून सांगतो, कुठली औषधं मारावीत हे समजावून सांगतो. आणि या सगळ्यांचा गेल्या 10 वर्षातला परिणाम असा झालेला आहे की देशातून जेवढी द्राक्ष निर्यात होती त्याच्यातली 90-95% द्राक्ष ही फक्त महाराष्ट्रातून निर्यात होतात. बरं, आंब्याच्या बाबतीत तीच परिस्थिती आहे, कांद्याच्या बाबतीत तीच परिस्थिती आहे, केळीच्या बाबत तीच परिस्थिती आहे. आणि हा सर्व जो काही परिणाम निर्यातीचा आपण अग्रेसर राहिलो याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य फलोत्पादन अभियानाचा खूप मोठा महत्वाचा भाग आहे. आपल्या राज्यामध्ये उन्हाळी कांदा साठवला जातो. अच्छा, साधारण 60 लाख मेट्रिक टन, 50-60 लाख मेट्रिक टन कांदा येतो. बर, आणि पूर्वी साठवण्याची जी पद्धत होती 2002-2003 अगोदरची ही फार साध्या पद्धतीनं कांदा साठवला जातो, जमिनीवर टाकून बाजूला. बर, अच्छा, हा, आणि याच्यामध्ये 40
टक्क्यापर्यंत शेतकऱ्यांचं नुकसान होतं. बरोबर, कारण त्याला कूज लागणे, बुरशी लागणे आणि खालून ओलावा लागणे. बरोबर, पॅक होत होतं. त्याच्यानंतर फलोत्पादन अभियानांमध्ये आम्ही जो काही काम केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही आतापर्यंत 12 लाख मेट्रिक टन ची आधुनिक कांदा चाळीची निर्मिती केलेली आहे. अच्छा, बर, गेल्या 12-13 वर्षांमध्ये. बर, आणि त्याच्यामुळे कांदा कुजण्याचं, खराब होण्याचं जे प्रमाण आहे ते अगदी 15-20% पर्यंत कमी झालं. दोन्ही बाजूने याच्यामध्ये फायदा झाला. एक, कांदा सडण्याचं प्रमाण फार कमी झालं. अच्छा. आणि दुसरं, शासनाच्या मदतीनं आपण याला जवळपास 87,000 रुपये एका कांदा चाळीला 25 मेट्रिक टनाच्या आर्थिक सहाय्य देत असल्यामुळे हा कंपोनंट इतका पॉप्युलर झाला आणि त्याला राज्यामध्ये इतकी मागणी आलेली आहे की आतापर्यंत आपण 60,000 अशा चाळी राज्यामध्ये उभारल्या. हा, आणि 12 लाख मेट्रिक टनाची त्याच्यामध्ये साठवणूक केली. त्याच्यामुळे साठवणूक क्षमता निर्माण झाली. बरोबर, बाजारामध्ये स्थैर्य निर्माण झालं की शेतकऱ्यांच्या समोर पर्याय नसायचा की पुढे पाऊस आहे, कांदा निघालेला आहे आणि विकण्याशिवाय, आणि मग याचा भाव पडण्यामध्ये खूप मोठा परिणाम, कारण साठवणुकीसाठी काही नसेल तर बाजारात. आता ती परिस्थिती नाही राहिली. आता कसं होतं की प्रत्येकाकडे एक एक कांदा चाळ आहेच, किमान 250-250 क्विंटल कांदा साठवण्याची प्रत्येक शेतकऱ्याकडे सोय झालेली आहे. आणि त्याच्यामुळे भाव जर बाजारात कमी असतील तर शेतकरी आता विक्रीला फारसं घेऊन जातात. तुम्ही आता पहा, बाजार बऱ्यापैकी स्थिर आहेत किंवा वाढत आहेत, तर याच्यामध्ये फार मोठा वाटा हा कांदा चाळीचा आहे. फळबागेला आपल्याकडे महाराष्ट्रात आपल्याला माहित आहे की दुष्काळी परिस्थिती असते, पाऊस वेळेवर पडत नाही किंवा लवकर निघतो. मग ज्यावेळी आम्ही जवळपास 3,500 सामूहिक शेततलाव बांधलेले आहेत, तर अशा शेततलावामध्ये पावसाळ्यामध्ये तो भरून ठेवणे आणि ज्यावेळेस फळबागेला आवश्यकतेप्रमाणे पुढे आपल्याला विहिरीचं पाणी उन्हाळ्यात कमी पडतं, पाडव्यानंतर कमी पडतं, त्यावेळेस त्याचा उपयोग करणं. अच्छा, बरोबर, म्हणजे ते पाणी देखील साठवून शेततळ्याच्या मार्फत आपण साठवून ठेवणं आणि योग्य त्या वेळेला वापरणं. आम्ही जरी फलोत्पादन अभियानामधून आतापर्यंत 3,500 एवढीच तलाव निर्मिती करू शकलं, तरी एक घटक म्हणून हा इतका पॉप्युलर आहे की आमची वाट न पाहता शेतकऱ्यांनी आता मोठ्या प्रमाणावर चळवळ म्हणून शेततळी उभारली. हा, आम्ही आता दोन्ही प्रकारे करतो की तुमचा तलाव मागेल त्याला शेततळे या कार्यक्रमातल्या असू देत, आणखी कुठला असू देत, तुम्ही स्वतः तलाव केलेला असू देत. आम्ही आता अस्तरीकरण सुद्धा फक्त देतो, त्याला प्लास्टिकची जी फिल्म लागते पाणी साठवण्यासाठी त्याला सुद्धा आम्ही 75,000 रुपयाचं अनुदान देतो. 50% 1.5 लाखापर्यंत त्याचे साधारण कॉस्ट जाते. त्याच्यामुळं ज्या वेळेस पाऊस पडतो, आपल्याकडे 3-4 महिने आणि नदीतून, ओढ्यातून, विहिरीतून पाणी जास्त असतं, त्यावेळेस त्याची साठवणूक करणे आणि ज्यावेळेस टंचाई असेल किंवा बहार असेल नक्कीच त्यावेळेस त्याला ठिबक सिंचनानं त्याचा वापर पुरवठा करणं. त्याच्यामुळे दोन गोष्टी झाल्या. एक, फळाची भाजीची प्रतवारी आली, ऑफ सीझन आपल्याला त्याची अवेलेबिलिटी होऊ शकते. बरोबर, त्यावेळेला. तिसरा, शेतकऱ्यांना ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस त्याचा तो बहार धरण्यात, कारण आपल्याला जसे बँकेत पैसे आहेत तसं त्याच्याकडे त्याच तलावामध्ये आपल्या वेळेला त्या गोष्टीची गरज भागणं गरजेचे आहे. आणखी एक, ज्याला मी क्रांती म्हणू, राज्यामध्ये झाली या अभियानाच्या नंतर, ती झाली नियंत्रित शेतीची. अच्छा. हा, आपल्याला नियंत्रित शेती म्हणजे नेमकं काय की शेडनेटमध्ये किंवा हरितगृहामध्ये त्याचं उत्पादन घेणे. अच्छा. हा, त्याचे 2-3 फायदे आहेत. एक, की त्याच्यावर किडीचा रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. दुसरं, आपल्याला पाहत असाल की आपण काकडी फक्त आपण हिवाळ्यातच घेत होतो, आता तशी परिस्थिती नाही राहिली. आपण काकडी वर्षभर कधी घेऊ शकतो. त्याच्यामुळे ऑफ सीझनचा जो काही शेतकऱ्याला फायदा होता तो या नियंत्रित शेती. नियंत्रित शेती म्हणजे निसर्गाला थोडस नियंत्रित करून कल्टिवेशन करणे. आपण जर बाहेर काकडी करायला गेलो तर ऊन, हवा, हे याच्यामुळे त्याचं नुकसान होतं. किंवा ढोबळी मिरची, आपण आता खूप रंगीत ढोबळी मिरची पाहतो बाजारामध्ये, पिवळी पाहतो, लाल पाहतो, याच्या अगोदर फक्त आपण हिरवीच पाहत होतो. तर हे सगळं जे काही आहे हे जो नवीन नियंत्रित शेतीचा जो काही मुवमेंट आली, चळवळ आली, त्याच्यामध्ये हंगामी उपलब्धता पूर्वी जी होत होती याच्यामध्ये एका सीझन मध्ये सगळ्याचं उत्पन्न आलं की भाव पडत होते. बरोबर, आता तशी परिस्थिती राहिली नाही. जवळपास 10 महिने उपलब्धता झाली. बरोबर, त्याच्यामुळे फलोत्पादन अभियानानंतर राज्यामध्ये
नियंत्रित शेतीची एक चळवळ फार मोठ्या प्रमाणावर आली. अगदी 10 गुंठे 5 गुंठे 20 गुंठे काही शेतकऱ्याकडे 1 एकर पर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये 1 लाख रुपयाचं उत्पन्न त्याला मिळायला लागलं. बरोबर. आणि मग काही फलोत्पादन अभियान अंतर्गत आम्ही उभा केलं चालण्याचं पळण्याचं आणि राज्य पुढे घेऊन जाण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं. आपल्याला लागवडीपासून ते शेतकऱ्यांना ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचं जे काही मार्केट आहे त्या मार्केटपर्यंत पोहोचण्याची ही प्रोसेस या अभियानात कशी राबवली जाते? याच्यामध्ये आपण साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेजेसची सोय आपण मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. बर. देशामध्ये सगळ्यात जास्त कोल्ड स्टोरेज हे आपल्या राज्यामध्ये आपण निर्मिती केलेली आहे. त्याला सर्वांना आपण आर्थिक सहाय्य याच्यामध्ये दिलेलं आहे. बर. त्याच्यानंतर ग्रेडिंग हाऊस पॅक हाऊस जो आहे की पूर्वी कसं होतं जसं शेतातून निघेल असं आपण बाजारात घेऊन येत होतो. बरोबर. म्हणजे काय तो छोटा असेल मोठा असेल लहान असेल आता आपण या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर आपण त्यांना पॅक हाऊस दिलेली आहे. अच्छा. की वेगळं गिरते तिथे ग्रेडिंग राहील पॅकिंग राहील वेईंग मशीन राहील आणि त्याचं ते व्यवस्थितरित्या पॅकिंग करेल. कारण हा पॅकिंगचा आता जो काही काळ आहे हा पॅकिंगचा आणि विकण्याचा काळ आहे. बरोबर. मग त्याला आपण पॅकिंगची मदत करतोय. समजा कोल्ड स्टोरेज लांब असेल आणि त्याला बाजारात मुंबईला घेऊन जायचं असेल पुण्याला घेऊन जायचं असेल एक्सपोर्ट करायचं असेल तर मधल्या काळामध्ये जर त्याला त्याची त्याच टेम्परेचरला त्याला आणायचं असेल तर मग आपण त्याला रेफर व्हॅन सुद्धा प्रोव्हाइड करतो. बर. म्हणजे लागवड आहे साठवणूक आहे हाताळणी आहे हो वाहतूक आहे आणि विक्री आहे हो म्हणजे हे सगळे टप्पे आपण कव्हर केलेले आहेत या अभियानामध्ये. बर. मग सर आता आज या वेळी ज्या वेळेला जे हे अभियान आज राबत आहे तर या संदर्भात आता ह्या प्रत्येक टप्प्यावरती सध्याचा एक विकास म्हणून किंवा सध्याचा एक तपशील म्हणून तर त्या संदर्भात काय सांगता येईल? 2005-06 जर विचार केला किंवा 2005-06 ते 11-12 पर्यंत आपण फार बूस्टिंग होत नव्हतं. परंतु ज्यावेळेस लोकांनी पाहिलं की एका गावामध्ये एक शेड नेट झालेला आहे एका गावामध्ये एक शेत तलाव झाला आणि त्याची बाग वाचलेली आहे मराठवाड्यामध्ये खूप तीव्र दुष्काळ काही पिरियडमध्ये मागच्या होता आणि त्यावेळेस ज्यांच्याकडे शेत तलाव नव्हता त्यांच्या बागा गेल्या पण ज्यांच्याकडे तलाव होता त्यांच्या बागा मात्र वाचल्या. त्याच्यामुळे प्रत्येक घटकाची एक चळवळ सुरू झाली आणि त्यांना परिणाम तर ते दिसले त्यांना परिणाम दिसले. बरोबर. नुकसान टाळलं जातं हा एक भाग आहे आणि आर्थिक फायदाही घेतला जातो हो. हाही फार महत्वाचा. आणखी एक फायदा आहे तो असा झाला की शेती करणं नांगरणं तर या सगळ्या यांत्रिकीकरण याच्यामध्ये हा एक यांत्रिकरणाचा भाग आला. बरोबर. याच्यामध्ये नवीन पिढीला थोडस शेती करणं म्हणजे बरं वाटत नव्हतं. अभियानामधली जी शेती आहे ही आधुनिक आहे. शेड नेटमध्ये काम करणं आहे 20 गुंठ्यात काम करणं आहे कोल्ड स्टोरेजमध्ये आहे त्याची विक्री आहे ही आधुनिकता त्याच्यामध्ये आली आहे. बरोबर. पारंपरिकत परंपरागत शेती हा एक भाग झाला. आधुनिक शेती हा दुसरा भाग झाला. नक्कीच. त्याच्यामुळे शेतीच्या बाहेर जो तरुण पडत होता. बरोबर. तो थांबला. तो पुन्हा या आधुनिक शेतीकडे वळला आणि या आधुनिक शेतीमध्ये शेती करण्याची एक नवीन एनर्जी ज्याला आपण म्हणू उत्साह म्हणू हा शेतकऱ्यांच्या मुलांना आला. बरोबर. शहराकडे येणारा वो काही प्रमाणात का होत नाही अभियानामुळे तिथे थांबला गेला. साधारण आज एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या एवढ्या मोठ्या प्रमाणात राबवलं जातं त्याबरोबर ते तुम्हाला पब्लिक रिस्पॉन्स म्हणजे शेतकऱ्यांचा प्रतिसाद सुद्धा नक्कीच मिळतो एक चळवळीच्या स्वरूपामध्ये. मग सर या चळवळीमध्ये या अभियानामध्ये जर शेतकरी बंधूंनी लाभार्थी म्हणून यामध्ये जर पात्र ठरायचं असेल किंवा आपल्याला जर अप्लाय करायचं असेल तर त्यांनी कशा पद्धतीने या अभियानामध्ये सामील व्हावं? या अभियानाच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये घटकामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर पहिली अट आहे त्या शेतकऱ्यांकडे फलोत्पादन भाजीपाला किंवा फुलांचं शेती असली पाहिजे. बर. त्याच्या 7-12 वर त्याची नोंद असली पाहिजे. तो शेतकरी असला पाहिजे आणि या गोष्टी त्याच्याकडे पाहिजेत. बर. हा ही सगळ्यात पहिली आणि प्राईम अट त्याच्यामध्ये आहे. दुसरं आता सहभाग कुठे घ्यायचा आणि कसा घ्यायचा. बर. याच्यामध्ये एक केंद्र शासनाची हॉटनेट नावाची प्रणाली आहे त्याच्यावरती अर्ज करायचे असतात. आपल्याकडे आता तारीख होती 1 जून ते 30 जून. बर. याच्यामध्ये गेल्यानंतर तुमचं आधार कार्ड क्रमांक बँक अकाउंट क्रमांक हे सगळं
त्याच्यामध्ये आहे, त्याच्यात त्याची नोंदणी करायची आणि ज्या घटकाला तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या घटकाला त्याच्यामध्ये त्याची नोंद करायची आहे. तुम्हाला अस्तरीकरण पाहिजे, तुम्हाला शेडनेट पाहिजे, ते त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला कुठल्या घटकाचा लाभ फायदा लाभ घ्यायचा ते त्यामध्ये नमूद करायचं, तो त्याच्यामध्ये नमूद करायचा. आपल्याकडे हे जे पोर्टल आहे, ही आज्ञावली आहे, ही 1 जून ते 30 जून पर्यंत खुली होती आणि साधारण 2.5 लाख शेतकऱ्यांनी यावर्षी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला. अच्छा. आणि रेकॉर्ड आहे, भारतामध्ये सर्व राज्याची बेरीज सुद्धा 2.5 लाख आहे कदाचित नसेल, पण राज्यामध्ये 2.5 लाख शेतकऱ्यांनी याच्यामध्ये आपल्याकडे आतापर्यंत म्हणजे या कालावधीमध्ये नोंदणी केली. म्हणजे साधारण आपल्या या अभियानाला राज्यात खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो, मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो शेतकऱ्यांचा मिळतो. बरं सर, आता 2018-19 या अकॅडमिक इयरनुसार जर आपण विचार केला तर या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचे वैशिष्ट्य काय असतील, पुढील प्रस्तावित कार्य काय असतील? या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य 2018-19 फार चांगलं आहे की खूप मोठा कार्यक्रम यावर्षीचा आहे. बर, एकात्मिक फलोत्पादन विकासाचा जो काही यावर्षीचा आराखडा आहे हा ही मूळ केंद्र शासनाची आणि राज्य शासनाची अशी एकत्रित योजना आहे. 60% हिस्सा याच्यामध्ये जो आहे तो केंद्र शासनाचा आहे आणि 40% हिस्सा राज्य शासनाचा आहे. या एकात्मिक फलोत्पादन विकास या अभियानासाठी केंद्र सरकारनं 330 कोटी रुपयाचं अनुदान दिलंय. या व्यतिरिक्त राष्ट्रीय कृषी विकास योजनामधून 200 कोटीचं आणि पंतप्रधान ठिबक सिंचन योजनेमधून 133 कोटीचा, अशा 661 कोटीचा कार्यक्रम यावर्षीचा आहे आणि खूप मोठा कार्यक्रम आहे. म्हणजे आतापर्यंत जर वर्षभरचा जर कार्यक्रम आपण पाहिला तर 2018-19 हा कार्यक्रम सर्वात जास्त आहे. बर, अच्छा, म्हणजे सहभाग जास्त आहे आणि कार्यक्रमही जास्त आहे. या अभियानाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन आहे, पूर्ण पारदर्शक डिजिटल, अर्जापासून ते शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जाईपर्यंत सर्व प्रक्रिया आधार बेस बँकेच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या अकाउंटवर. बरोबर, आपण आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बंधूंना आणि आपल्या या सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना या रिलेटेड काय संदेश द्याल सर? मला असं वाटतं की माननीय पंतप्रधान महोदयांचं एक उद्दिष्ट आणि स्वप्न आहे की 2022 पर्यंत देशातल्या सर्व शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे. फलोत्पादन ही अशी एक शाखा आहे की आतापर्यंत जर आपण पाहिलं की ज्यांनी ज्यांनी फलोत्पादनामध्ये सहभागी झालेला आहे त्यांचं उत्पन्न दुप्पट पेक्षाही जास्त झालंय. बर, जे फलोत्पादन मध्ये आले त्यांचं उत्पन्न निश्चितपणे दुप्पट झालं. राज्यातल्या शेतकऱ्यांना मला असं वाटतं की एवढा संदेश त्यांना देण्याची गरज आहे की तुम्ही फलोत्पादन मध्ये, मग तो भाजीपाला असेल, फळबागेची लागवड असेल, फुलाची असेल, याची प्रक्रिया असेल, याची निर्यात असेल, आपण कुठेतरी फलोत्पादन मध्ये या. बर, फलोत्पादन मध्ये या, 2022 सुद्धा लागणार नाही, त्याच्याही अगोदर आपण आपलं उत्पन्न दुप्पट करू आणि आपण सर्वांना संदेश देऊ बाकी शेतकऱ्यांना सुद्धा की फलोत्पादन मध्ये या. आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फलोत्पादन मध्ये तुम्ही सहभागी या आणि 2022 पंतप्रधानांचं जे काही स्वप्न आहे, उद्दिष्ट आहे, ते आपण याच्या माध्यमातून साकार करूया. हा आपण राज्यातल्या शेतकऱ्यांना एक महत्वाचा संदेश आहे. नक्की सर, आपण अपेक्षा करूयात की शेतकरी बंधूंनी आजही तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे, पुढे भविष्यातही आपल्याला चांगला प्रतिसाद देतील, स्वतःचंही उत्पादन चांगल्या पद्धतीने वाढवतील. तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि खूप महत्वपूर्ण मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.